आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, राष्ट्रपतींचं अभिभाषण आणि आर्थिक पाहणी अहवाल सादर होणार. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, आदिवासी समाजासंदर्भात महत्त्वाच्या निर्णयाची शक्यता, तर नोकर भरतीचा आढावा घेणार. कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात, भाजप काँग्रेस राष्ट्रवादीचा कोण उमेदवार असणार याकडे लक्ष. पीएमआरडीएची 400 पदांसाठी भरती, कार्यकारी समितीनं दिली मान्यता, सरळ सेवा पद्धतीनं भरणार 157 पदं. शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा जाहीर, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं मागवले अर्ज. बीडमध्ये आणखी 26 दिव्यांग शिक्षक रडारवर, 52 शिक्षकांच्या निलंबनानंतर आणखी शिक्षकांची चौकशी, सीओंसमोर आज 26 शिक्षकांची सुनावणी, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र जोडल्या प्रकरणात कारवाई. नरेंद्र दाभोलकर हत्येची सुनावणी 3 आठवड्यांनी, अंतिम भूमिका स्पष्ट करण्याचे सीबीआयला निर्देश. 19,000 बिल्डर्सना महारेराच्या नोटिसा, त्रुटींच्या पूर्ततेसाठी 30 दिवसांचा कालावधी, उत्तर न दिल्यास दंडात्मक कारवाई. कात्रज दुधाच्या खरेदी विक्रीमध्ये 2 रुपयांची वाढ, 1 फेब्रुवारीपासून गायीचा दूध खरेदी दर वाढणार, इंधन दर पशुखाद्य महागल्यानं निर्णय. 9 लाख सरकारी वाहनं भंगारात, 1 एप्रिलपासून कार्यवाही, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा, 15 वर्षांहून अधिक काळ वापरात असलेली केंद्र आणि राज्य सरकारच्या मालकीची वाहनं स्क्रॅप. गोवर रोखण्यासाठी पालिकेचा मायक्रो प्लॅन, जन्मापासून वेबसाईटवर आरोग्य कुंडली बनवणार, घरोघरी तपासणी, जनजागृतीवर भर. मुंबईतल्या एचआयव्ही रुग्णांच्या मृत्यूमध्ये घट, एचआयव्ही रुग्णांच्या संख्येत काही वर्षांपासून घट, गेल्या 4 वर्षात रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण 50% कमी. बलात्कार प्रकरणात आसाराम दोषी, गांधीनगर कोर्टाकडून आज सुनावणी, शिक्षा, 2013 साली सुरतच्या तरुणीवर केलेला बलात्कार. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला 2रा क्रमांक, 3.5 शक्तीपीठांसह स्त्री शक्तीचा जागर सादर, तर उत्तराखंडला 1 क्रमांक. पाकिस्तानातल्या आर्थिक संकटाचा भारतीय उपखंडात परिणाम शक्य, तज्ञांचं मत, झपाट्यानं कमी होणारा विदेशी चलनाचा साठा, सरकारी अन्नधान्य वितरण केंद्रावरील चेंगरा चेंगरीचा परिणाम. पाकिस्तानातल्या पेशावरमधल्या स्फोटात मृतांचा आकडा 63, काल मशिदीत झालेला आत्मघातकी स्फोट. भारतातच नव्हे तर जगभरात चायना फोनची क्रेज घसरली, आयडीसी रिपोर्टनुसार वर्षभरात चीनी स्मार्टफोनच्या मार्केट शेअरमध्ये जोरदार घसरण. ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी खुशखबर, या आठवड्यात रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता. अंडर 19 यशानंतर महिला टीमनं वेस्ट इंडिजला चालली धूळ, दीप्ती शर्माच्या फिरकीची जादू, दक्षिण आफ्रिकेतल्या टी20 तिरंगी मालिकेत दीप्तीची घातक गोलंदाजी. हॉकीचे भारतीय प्रशिक्षक ग्राहम रीड यांचा राजीनामा, विश्वचषकातला पराभव जिव्हारी. रितेश जनेरियाच्या वेडनं प्रेक्षकांना लावलं वेट, बॉक्स ऑफिस कलेक्शन बाबत रितेशची इंस्टाग्रामला पोस्ट, चित्रपटानं जगभरात कमवले 70.90 कोटी. प्रियांका चोप्राच्या मुलीचा व्हिडिओ समोर, पप्पा निक जोनास स्टेजवर, तर प्रियांका सोबत माल्टी पहिल्यांदाच, माल्टीचा चेहरा जगासमोर. पठाणच्या यशानंतर पठाण 2 येणार, दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांची मोठी घोषणा, आणि 5 दिवसातच चित्रपटानं जगभरात जमवलं 543 कोटींचा गल्ला. पठाणच्या यशानंतर शाहरुख खाननं मानले चाहत्यांचे आभार, मन्नत पुढे जमलेल्या चाहत्यांच्या प्रेमाचा केला स्वीकार. पंढरपुरात माघवारी निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर नेत्रदीपक, विद्युत रोषणाई, संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपाला रोषणाई, भाविकांची मोठी गर्दी. विकासाचा ध्यास म्हणजे